मुली आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही थांबताना दिसत नाहीयेत. साकीनाका येथील घटना ताजी असतानाच आता जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या एका अल्पवयीन तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना जालन्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून 3 आरोपींना अटक केली असून या गुन्ह्यातील 1 आरोपी अद्याप फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणीला शासकीय नोकरीचे आमिष दाखवून आरोपी अविनाश जोगदंडा आणि गणेश काकडे यांनी जालना येथे आणले. यावेळी या तरुणांनी इतर 2 आरोपींसोबत या पीडितेची ओळख करून दिली. त्यानंतर जबरदस्ती तिच्यावर जालना शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींनी महिनाभर अत्याचार केल्याचा आरोप आहे. दरम्यान यानंतर पीडितेने औरंगाबाद गाठून पोलिसात तक्रार दिली. त्यावरून सिडको पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली. त्यानंतर हा तपास जालना येथील कदीम पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान तीनही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.